नमस्कार. आपण याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये आर्य आक्रमणाचा सिद्धांत असा काही सिद्धांत आपण थोडक्यामध्ये बघितला होता. त्याच्यात आपण बघितलं होतं की आर्यांचं आक्रमण झालं ह्याला सपोर्टिंग असणाऱ्या गोष्टी आणि आर्यांचं आक्रमण झालं नाही ह्याला सपोर्टिंग असणाऱ्या गोष्टी दोन्ही बाजू आपण बघितल्या होत्या. जरी दुसरी बाजू म्हणजे आर्य आक्रमण झालं नाही ही तात्विकदृष्ट्या जरी पटणारी असली तरी शेवटी जो इतिहास आपला लिहिलेला आहे तो परकीयांनी लिहिलेला इतिहास आहे आणि त्याप्रमाणेच आपण अजूनही चाललेलो आहोत. आणि त्यामुळं आपण जी काही इतिहासातल्या स्टेप्स म्हणजे चर्चा दोन्ही बाजूच्या केल्या पण आता आपण सुरुवात करणार आहे त्या आर्य आक्रमणानंतर. तर त्यामुळं आपल्याला आधी ही व्यवस्था बघायची. तुम्हाला भारताचा नकाशा हा थोडाफार परिचयाचा झालेला असेल आत्तापर्यंत. तर त्यामुळं मी आत्ता सुरुवातीला मी नकाशा हा काढत नाही आहे. काही मूलभूत संकल्पना मला स्पष्ट करायच्या आणि त्याच्यानंतर आपण मग अभ्यासाला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जे आर्य लोक भारतामध्ये आले हे भारताच्या पश्चिमेकडून किंवा खरं तर वायव्य दिशेकडून आले आणि सप्तसिंधूच्या परिसरात त्यांचा पहिला मुक्काम राहिला. सुरुवातीचा काळ त्यांचा नोमॅड्स म्हणजे भटके ह्या स्वरूपाचा होता. याचं कारण म्हणजे ते त्यांच्या कॉकेशस पर्वतापलीकडच्या कुठच्या तरी घरातून ते सोडून ते भारतापर्यंत आले होते आणि हा जो प्रवास आहे हा बराच मोठा प्रवास आहे आणि त्यामुळं त्यांचं जो स्वरूप आहे सुरुवातीचं हे भटक्या स्वरूपाचं इथं दिसतं. त्याच्यानंतर मग भारतात आल्यावर त्यांनी सेटल्ड मोड म्हणजे एक प्रकारचे स्थिर असं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये गाव हे त्यांचं प्रमुख होतं. गावचा जो प्रमुख आहे त्याला ग्रामीणी असं म्हटलं जायचं. संपूर्ण गाव हे एक कुटुंब असल्यासारखं त्या ठिकाणी राहत होते. इथं श्रम विभागणी ही मोठ्या प्रमाणामध्ये उत्तम रीतीने केलेली होती आणि मग अशा अनेक गावांचं मिळून एक छोटंसं राज्य हे या ठिकाणी तयार होत होतं. ही जी राज्य आहे ही सगळी लोकशाही पद्धतीने चालणारी राज्य होती. अर्थात ती आज जशी आपली लोकशाही आहे ज्याला आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसी संसदीय लोकशाही म्हणतो तर तशा प्रकारची लोकशाही नव्हती. ही जी लोकशाही आहे ही त्यावेळेला असणारी डायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही या पद्धतीची असा. आता ही जी जनपद आहेत म्हणजे जी राज्य आहेत त्यांना जनपद असं नाव होतं. मग हळूहळू काही जनपद एकत्र आली किंवा एखाद्या जनपदाने पुढाकार घेऊन एकत्रीकरण केलं आणि यापासून तयार झालं त्याला नाव दिलेलं आहे महाजनपद. बघा मराठी भाषेत किंवा देवनागरी लिपी लिहिताना कुठंतरी खंड पाडायचा असतो. म्हणजे संपूर्ण जर मी असा शब्द लिहिला तर हा ब्रेक कसा होणार आहे बघा. तर हा शब्द महाजनपद हा असा ब्रेक करायचा आहे. नाहीतर बरेच जण बोलताना हा उल्लेख हे असा करतात महाजनपद. तर हे महाजनपद नाहीये, हा महाजनपद हा असा शब्द या ठिकाणी आहे. तर तो जो आघात असतो शब्दाचा हा महत्वाचा आहे. म्हणजे मराठी माणसाचं आडनाव आहे भडकमकर. ते भडकमकर बरोबर आहे का भडकमकर बरोबर आहे याला म्हणतात आघात. पु ल देशपांडेंच्या पुस्तकात हा विनोद तुम्हाला मिळेल. तर इथं आपल्याला आघात हा महत्वाचा आहे. तर महाजनपद अशी तयार झाली. आता भारतामध्ये अनेक महाजनपद असल्याची नोंद आहे. आता त्यापैकी काही महाजनपद मी तुम्हाला आता सांगणार आहे. म्हणजे विशेषतः महाभारत रामायण ह्या ज्या रेफरन्सेस जर घेतले पुराणांचे रेफरन्सेस घेतले तर ह्या महाजनपदांपैकी काही महाजनपद आपल्याला अंदाज बांधता येतो. जसं मगध म्हणजे आजच्या हिशोबात बिहारची बाजू येते. तर मगध हे महाजनपद आहे. त्याच्याच जवळ कोसल तुम्हाला आठवत असेल तर कौसल्या प्रभू रामचंद्रांची माता तर ते कोसल हे महाजनपद आहे. ओके जनरली असं असतं की जुन्या काळामध्ये स्त्रियांची नावं ही लिहिली गेली नाहीत, फार कमी लिहिली गेलेली आहेत. परंतु त्यांची ओळख ही त्यांच्या महाजनपदावरूनच असायची. म्हणजे कसं कोसल देशाची राजकन्या कौसल्या
केकय देश आहे, हा कुठेतरी अफगाणिस्तानात येतो, तर तो केकय देशची राजकन्या कैकई, गांधारची राजकन्या गांधारी, गांधार हा पण अफगाणिस्तानचाच भाग आहे. आजच्या हिशोबात पाकिस्तानचा नॉर्थवेस्ट फ्रंटियर रिजन आणि हिंदू कुशाच्या पूर्वेकडचा अफगाणिस्तानचा भाग, याला गांधार असं नाव आहे. तर म्हणजे भारताला विलन पुरवायचं काम याच भागाने केलेलं दिसते बरेचदा, तर तो गांधार. तर हेही महाजनपद आहे, कुरु हेही महाजनपद आहे. तर अशा रीतीने विविध महाजनपदांची नावं ही आपल्याला मिळतात. भगवान गौतम बुद्ध ज्या महाजनपदामध्ये जन्मले त्याचं नाव आहे शाक्य महाजनपद किंवा कपिलवास्तू, म्हणजे आजच्या हिशोबात ही नेपाळमधली जागा आहे ते. तर त्यावेळेचा भारत मोठा होता. मद्रदेश, भद्रदेश अशी पण नावं ही मिळतात आणि ही सगळी महाजनपद आहेत. पण काही महाजनपदांचं स्थान हे भारतात निश्चितच होत नाही. जसं एक महाजनपद आहे त्याचं नाव आहे उत्तर कुरु. आता कुरु हे भारतात आहे पण उत्तर कुरु हे भारतातच नाही आहे, हे अफगाणिस्तानात पण नाही, कारण त्यावेळेला अफगाणिस्तानपर्यंत भारत होता. हे अफगाणिस्तानच्याही पलीकडं उत्तर दिशेला असणारा कझाकिस्तान, किर्गिजिस्तान, ताजिकिस्तान हे जे काही प्रदेश दिसतात हे खरं तर हिमालयाचेच भाग आहेत. तर ह्या ठिकाणी असणारं कुठंतरी हे महाजनपद होतं, त्याचं नाव आहे उत्तर कुरु. तर ह्या रीतीने काही महाजनपदांचे रेफरन्सेस हे आपल्याला देता येतात. आता ही अशी महाजनपद ही भारतभर पसरलेली होती, याचा रेफरन्स प्रामुख्याने उत्तर भारतातल्या महाजनपदांचा रेफरन्स हा इथं मिळतो, महाराष्ट्राचा रेफरन्स याच्यात मिळत नाही. मोस्ट प्रोबॅबली ह्या भागाला त्यावेळेला अश्मक असं नाव असावं हेही निश्चित नाही. पण रामायण काळामध्ये महाराष्ट्राचं नाव हे दंडकारण्य असल्याचं मिळतं. त्यापूर्वीच्या काळात कधी काळी याला अघोर प्रांत असंही म्हणत होते असा अंदाज आहे. आणि महाभारत काळामध्ये तर विदर्भ मोकळाच झाला होता, इथं मनुष्यवस्ती व्हायला सुरुवात झाली होती. पण काही जणांचं म्हणणं तो विदर्भ हा विदर्भ नाही, पंजाबमध्ये कुठेतरी राज्य आहे विदर्भ नावाचं ते आहे. तर एनी हो, पण महाभारत काळापर्यंत विदर्भाचा रेफरन्स आपल्याला महाभारतात मिळतो. गोमांतक पर्वताचा रेफरन्स हाही महाभारतामध्ये मिळतो, तर तेच बहुधा गोवा असलं पाहिजे. तर या रीतीने काही भाग हे महाजनपदांचे आपल्याला माहिती होतील. तर अशी ही महाजनपद भारतभर पसरलेली होती. यानंतर स्पर्धा सुरू झाली, ती म्हणजे ही महाजनपद गिळंकृत करायची आणि एक मोठं साम्राज्य हे निर्माण करायचं. ह्या स्पर्धेत आघाडीवर होतं त्या महाजनपदाचं नाव आहे मगध. मगध हे महाजनपद हे अचानकपणे असं आघाडीवर का आलं, तर त्याचा रेफरन्स हा आपल्याला मिळतो. तो म्हणजे मगध ह्या ठिकाणी लोखंडाचा शोध लागला होता, लोखंडाच्या खाणी या ठिकाणी लोह खनिजाच्या खाणी इथं मिळायला सुरुवात झाली होती. बघा हे मी सगळं शिकवतोय, हे पाश्चात्य लोकांनी लिहून ठेवलेला इतिहास आहे त्याप्रमाणे शिकवतोय. आपण बघितलं होतं मोहिंजोदडो हडप्पा या ठिकाणी लोखंडाचा वापर केलेला नाही, वेरएज म्हणजे नंतरच्या काळात लोखंड भारतात आलेलं आहे. तर त्यामुळं त्यांचं म्हणणं असं आहे की इथं ज्या ब्रॉन्झच्या तलवारी आहेत ती तलवार आणि लोखंडाची तलवार म्हणजे पोलादाची, लोखंडात थोडंसं कार्बन जर शिल्लक असेल तर त्याला पोलाद असं म्हणतात. हे कठीण खूप असतं, शुद्ध लोखंड मऊ असतं. तर त्याप्रमाणे मऊ म्हणजे स्पंजसारखं नाही पण कम्पॅरेटिवली सॉफ्टनेस असतो त्याच्यामध्ये. तर कार्बन हा साधारणतः 2% पोलादात असतो. पोलाद हे पोलाद म्हणजे लोखंड अधिक कार्बन याचं मिश्रण, हे कमी अधिक प्रमाणात तापवलं जातं, म्हणजे त्या प्रक्रियेला नाव आहे ॲनिलिंग प्रोसेस, मराठीमध्ये त्याला पाणी देणं म्हणतात. म्हणजे पोलाद खूप उच्च तापमानाला तापवायचं आणि टप्प्याटप्प्याने थंड करायचं आणि त्याप्रमाणे त्याच्यात काठिण्य वगैरे ह्या गोष्टी आणता येतात. बरं, तर मुद्दा हा होता की मगधमध्ये लोखंडाचा शोध लागला होता, लोखंडाच्या खाणी तिथं सापडल्या आणि त्यामुळं मगध लोकांनी प्रगती केली.
असं पाश्चात्य इतिहासकारांचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी विविध महाजनपद जिंकून घ्यायला सुरुवात केली. आता ह्या मगध ह्या महाजनपदाची प्रगती ही त्यांना सापडलेल्या लोखंडामुळं झाली असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. भारताचा इतिहास नक्की किती प्राचीन माहीत नाही. ब्रिटिश सांगतात त्याप्रमाणे तो जास्ती नव्हता, 2500 वर्ष प्राचीन आपण नेऊ शकतो. त्यापेक्षा प्राचीन इतिहास भारताला अस्तित्वात नाही. ब्रिटिशांना म्हणजे त्यांचे इतिहासकार जे आहेत त्यांचं म्हणणं पुरावे पाहिजे. आता इथून एक कन्सेप्ट आहे, ते म्हणतात की भारतीय लोकांना लिहून ठेवायची सवय नाही, तर त्यामुळं प्रॉपर इतिहास हा लिहिलेला नाही. त्यामुळं भारताच्या इतिहासातली जी मागची डेट आहे ती मिळतच नाही. मगध सम्राट जे आहे त्यापैकी त्या राजघराण्याचं नाव आहे हरियंका राजघराणं. त्या हरियंका राजघराण्यापासूनच आपल्याला रेफरन्स मिळतात. भगवान गौतम बुद्ध यांचं जे जीवन आहे इथपासूनचा भाग लिखित ह्या स्वरूपात मिळतो. भगवान गौतम बुद्धांच्या वेळेला जो सम्राट मगधच्या गादीवर होता त्याचं नाव आहे अजातशत्रू. ह्या अजातशत्रू सम्राटाने आपल्या वडिलांना म्हणजे बिंबिसार राजा, एक दुसरं पण नाव नंतर येणार आहे, त्याचं नाव आहे बिंदुसार. तर बिंदुसार आणि बिंबिसारमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. तर तो बिंबिसार राजा जो होता त्याला उपासमार करून मारून टाक असा रेफरन्स मिळतो. म्हणजे आपल्याला लिखित स्वरूपात जो ज्ञात इतिहास आहे तर तो येतो तो म्हणजे बिंबिसार या मगधच्या सम्राटापासून. राजवंशाचं नाव आहे हरियंका, इंग्लिशमध्ये याला डायनेस्टी म्हणतात. तर हरियंका डायनेस्टी ही पहिली डायनेस्टी माहिती येते भारताच्या इतिहासातली लिखित स्वरूपात, ज्याचे पुरावे अस्तित्वात आहेत अशा गोष्टी. आता भगवान गौतम बुद्धांनाच का धरलं जातं, त्याचं कारण असं आहे की तिथून हे लिखित स्वरूपात इतिहास हा उपलब्ध आहे आणि त्याचे क्रॉस रेफरन्सेस जे आहेत म्हणजे परदेशामधून सुद्धा त्याचे संदर्भ मिळाले पाहिजेत, तर तेही संदर्भ इथं मिळतात. आणि त्यामुळं भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण भगवान गौतम बुद्धांच्या कालखंडापासून हा चालू करतो. आता इथं काही मूलभूत प्रश्न हे येतातच की ह्या पूर्वी भारतात इतिहास नव्हता का, राजघराणी नव्हती का, असतील तर त्यांचे रेफरन्सेस त्यांचे संदर्भ हे आपल्याला मिळत नाहीत असं ब्रिटिशांचं म्हणजे जे इतिहासकार त्यावेळचे होते आता त्यांचं म्हणणं आहे. आता लक्षात घ्या, एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, मी तुम्हाला मागच्या व्याख्यानामध्ये पण सांगितलं होतं, मी परत एकदा नाव घेतोय पुस्तकाचं, जागतिक इतिहासातील खिंडारे ह्या नावाचं पुस्तक आहे. लेखकांचं नाव आहे पू ना ओक. तर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आपण अवश्य वाचा. त्यांनी दिलेले मुद्दे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते म्हणतात त्यावेळेचं लोकांचं ज्ञानच कमी होतं, त्यांना उपलब्ध जे ज्ञान होतं म्हणजे कोण इतिहास ज्यांनी लिहिला त्यांना जे उपलब्ध ज्ञान आहे तेवढ्या आधारे त्यांनी तो इतिहास लिहिलेला आहे. आणि त्यामुळं तो इतिहास हा स्टँडर्ड प्रमाण मानायची आवश्यकता नाही. आता ब्रिटिशांच्या मतानुसार किंवा जे पाश्चात्य विद्वान आहेत इतिहासकार आहेत त्यांच्या मतानुसार भारतामध्ये ह्यापेक्षा प्राचीन काही दिसत नाही, पुरावे दाखवा. एकतर तुम्हा भारतीय लोकांना लिहून ठेवायची सवय नाही. एक व्यक्तिगत प्रश्न तुमचं, तुम्ही मनातल्या मनात उत्तर द्यायचे, तुमच्यापैकी किती जण रोज तुमची दैनंदिनी लिहितात, उर्दू प्रमाणे रोजनिशी, इंग्लिश प्रमाणे डायरी लिहिता का, चेक करून बघा. यानंतर तुम्हाला एक नाव सांगेन, विल्यम शिरर. हा हिटलरचा दुभाषा होता. हिटलर जे जे काही करायचा दुभाषा म्हणून हाच तिथं असायचा. हा रोज त्यांच्या सगळ्या कार्यकाळ संपला लॉजवर हॉटेलमध्ये जे काही ते जात असतील तिथं गेल्यानंतर तो त्यांनी काय काय झालं हे नोंद करून ठेवायचं आणि त्या नोंदीच्या आधारे नाझी लोकांचं सगळं संपलं त्याच्यानंतर या विल्यम शिररनी ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश. इंग्लिशमध्ये हे पुस्तक तुम्हाला मिळेल. पुस्तकाचं नाव मी परत सांगतोय, राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश, विल्यम शिरर
या लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक आहे. यानंतर पाश्चात्य जगात प्रसिद्ध असणारी दुसरी गोष्ट म्हणजे डायरी ऑफ अँन फ्रँक, ही तुम्हाला माहिती असेल. तर अशा पद्धतीमध्ये हे लोक लिहून ठेवतात. तसं तुम्हा लोकांना लिहायची सवय आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण ते म्हणतात की तुम्हाला नीट लिहायची सवय नाही, जे मुद्देसूद लिहायचं आहे ते लिहिलेलं नाही. आता तो कालखंडच असा होता की ज्याच्यामध्ये लिहायच्या पद्धती ह्या वेगळ्या होत्या. साधारणतः आपल्याकडे लिखाण केलेलं आहे पण त्याच्यावर लोकभाषेचा प्रभाव खूप जास्ती. आता उदाहरणाचं द्यायचं झालं तर हे जे पाश्चात्य लोक आपल्याकडे व्यापार करायच्या निमित्ताने यायला लागले होते आधुनिक काळात, ते म्हणजे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच ही असली मंडळी येत होती. त्यांना नावं आपण काय काय ठेवली, फिरंगी म्हणजे पोर्तुगीज, टोपीकर म्हणजे ब्रिटिश, त्याच्यानंतर वलंदेज म्हणजे डच लोक, ते बहुधा हॉलंड वरून वलंदेज शब्द केला असेल, आणि भयानक लोक होते म्हणजे डिंगमार लोक, ते म्हणजे बहुतेक डेन्मार्कचे लोक असले पाहिजेत, आपण ते डेन्मार्कचं करून टाकलं होतं डिंगमार. तर या रीतीने अपभ्रंश करून लिहिणं ही त्यावेळेची पद्धतच आहे. आता यवन हा शब्द हा खूप लिटरेचरमध्ये लेखनामध्ये हा आलेला येतो, तो यवन. आता यवन ह्या शब्दाचा अर्थ हा संदर्भाने घ्यावा लागतो. म्लेच्छ हा दुसरा एक शब्द येतो, ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा संदर्भाने घ्यावा लागतो. म्हणजे चाणक्य जो महान विद्वान माणूस आहे त्यांच्या ग्रंथातला एक उतारा मी मराठीत भाषांतर वाचत होतो, तर त्याच्यात ते जे भाषांतर मी वाचलं की मुसलमानांवर विश्वास ठेवू नका असं चाणक्याने दिलेलं आहे. मी चाणक्य या माणसाला बुद्धिमान मानतो, त्यांचे अंदाज खूप चांगले असायचे हेही मानतो, पण आर्य चाणक्य यांचा कालखंड आहे इसवी सन पूर्व 300. मुसलमान धर्माची स्थापना ही म्हणजे जर तो संप्रदाय म्हटला तर इस्लाम संप्रदाय असं जर नाव दिलं तर त्याची स्थापना साधारणतः 600 म्हणजे 7व्या शतकातली येते. म्हणजे चाणक्याच्या नंतर जवळजवळ 1000 वर्षांनी हा धर्म स्थापन झालेला आहे. तर त्यामुळं चाणक्य असं कसं काय लिहू शकतो आणि त्यातून एखाद्या धर्माच्या लोकांविरुद्ध तो असं कसं काय लिहू शकतो, आणि मग इथं कुठेतरी गडबड होती. मी संस्कृत श्लोक वाचला तर श्लोकामध्ये चक्कम लेंच शब्द वापरलाय आणि आमच्या दृष्टीने लेंच म्हणजे मुसलमान. मग पुढे अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की मध्य आशियातल्या म्हणजे लेंच शब्द हा जुन्या काळात जो वापरलेला आहे तो मध्य आशियातले जे भटके टोळीवाले लोक आहेत त्यांच्यासाठी लेंच शब्द वापरले. आता चाणक्याने दिलेला आहे लेंचांवर विश्वास ठेवू नका, म्हणजे हे जे मध्य आशियातून येणारे जे आक्रमक आहेत टोळीवाले आक्रमक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं चाणक्याने सांगितलेलं आहे. मग आता वाक्य बरोबर पटत, म्हणजे लेंच या शब्दाचा अर्थ तुम्ही नक्की तिथं कसा लावणार, की हे जर काय इस्लाम पूर्व काळातले जर रेफरन्सेस आहेत तर तिथं त्याचा अर्थ लावणार मध्य आशियातून येणारे भटके टोळीवाले. यवन हा शब्द पण असाच येतो. प्रामुख्याने जे ग्रीक त्याच्यानंतर येणारे रोमन हे जे गोरे लोक आहेत म्हणजे युरोपियन लोक आहेत त्यांना प्रामुख्याने यवन हा शब्द हा वापरलेला दिसतोय सुरुवातीच्या कालखंडात. आणि मग मुस्लिम आक्रमक जेव्हा यायला लागले हे प्रामुख्याने अरबस्तान पर्शिया म्हणजे इराण ह्या तिथून येणारे होते, आणि मग ह्यात बरेचसे ग्रीक तिथं सेटल झालेले असल्यामुळे तिथून येणाऱ्यांना यवन म्हणायची पद्धत होती, त्यामुळे त्यांना यवनच म्हटलं गेलं. कधी कधी दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. एक महान तत्वव्यक्त आहे त्यांनी सांगून ठेवले आपल्याकडे यवनो ही म्लेंच्छास्तेषु, म्हणजे यवन म्हणजेच म्लेंच्छ आहे, तर तसं नाही आहे, दोन वेगवेगळे आहेत. एनिवे तर हे रेफरन्सेस जे आहेत ते थोडेसे इतिहासात कन्फ्युजिंग असतात. खूपदा जे सरळ सरळ असतं म्हणजे आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे जे राजमंडळी असायची ही राजमंडळी ही स्वतःचे लेखक ठेवलेले असायचे त्यांच्या पदरी आणि ते सगळं डॉक्युमेंटेशन करायचं काय काय झालं. पण या लेखकांना पैसे कोण देतं, राजा, आणि त्याच्यामुळं त्या राजाची स्तुती करणं त्या लिखाणामध्ये हे या लेखकांचं भागच आहे काम. त्यामुळं त्यांना इथे अक्षरशः सांगतो की 4-4, 5-5 ओळी फक्त त्या राजाच्या पदव्या असतात त्यांनी काय काय केलं आणि मग त्याचं काम ते सांगायला सुरुवात करतात. तर आपल्याला इतिहासामध्ये हे असं लेखन हे त्या कालखंडामध्ये होतच होतं. त्यातही
बरेचदा असं होतं की अनावश्यक मजकूर हा लिखाणात असतो, या वस्तुस्थिती आहे. पण हे कोणाचं आहे? हे जे राजाच्या पदरी ठेवलेले लोक होते त्यांनी जे रेकॉर्ड मेंटेन केले त्यांचं आहे. आता ब्रिटिश म्हणतात भारतीयांना लिहायची सवयच नाही. मला पण खूप त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं वाटतं, कारण जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ हा आम्ही मानतो त्याप्रमाणे ऋग्वेद आहे. मग ते म्हणतात त्यांनी लिहिलेला नाही आहे, तो मौखिक आहे असू शकतो. पण काहीतरी नोटेशन्स असल्याशिवाय एवढं सगळं होणार नाही. जगातलं सगळ्यात मोठं काव्य हे महाभारत आहे, 1,00,000 श्लोक आहे. बौद्ध वाङ्मयामध्ये अशी कितीतरी काव्य आहेत की ज्यांची श्लोकसंख्या प्रचंड जास्ती आहे. त्रिपिटक असं त्या बौद्ध वाङ्मयाचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काव्यरचना ह्या केलेल्या आहेत. आणि मग अशा सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर भारतीय लोक रेफरन्स देत नाही ही गोष्ट चुकीची आहे. या ठिकाणी सगळं दिसतंय, पण हे लोक रामायण आणि महाभारताला इतिहास मानायला तयार नाही. ते म्हणतात ते एपिक आहे. आणि म्हणून भारताच्या इतिहासाचे जे लिखित किंवा वस्तुनिष्ठ पुरावे जे म्हणतात, तर तसे पुरावे साधारणतः 2,500 वर्ष 2,600 वर्ष ह्यापेक्षा पूर्वीचे मिळत नाही. आता ह्यामागची कारणं आपण नंतर बघू, पण त्यामुळं ब्रिटिशांनी हा इतिहासाचा जो भाग आहे हा इथंच थांबवा, की जास्तीत जास्त भारतीयांचा इतिहास एवढा प्राचीन आहे, त्या आधीचा कालखंड आहे हा प्रागैतिहासिक कालखंड म्हणून धरायला पाहिजे. आणि मग या सगळ्यामध्ये एक मोठी घटना ही झाली. आपण पुढच्या व्याख्यानामध्ये बघणार आहे की हा इतिहास हा ॲटलिस्ट डबल हा कसा झाला. आता आपल्या पद्धतीनुसार 5 प्रश्न, मी प्रश्न सांगणार आहे, तुम्ही उत्तर लिहायचे. प्रश्न काही लिहायची आवश्यकता नाही, पण असेल तर लिहून ठेवा. मी बरं त्याला सांगतो की हे जे प्रश्न आहेत हे UPSC किंवा MPSC परीक्षेत विचारले जातील असं नाही. हे फक्त कशासाठी आहे की जे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्यावर तुमचं लक्ष किती होतं, तुम्हाला किती कळलं, हे सेल्फ ॲनालिसिससाठी म्हणून प्रश्न आहे. चल तर पहिला प्रश्न, भारताच्या ज्ञात इतिहासातील पहिला राजवंश कोणता? इंग्लिशमध्ये फर्स्ट डायनेस्टी इन नोन हिस्ट्री ऑफ इंडिया. दुसरा प्रश्न, उत्तर कुरु हे महाजनपद आजच्या मानचित्रावर म्हणजे नकाशावर अंदाजे कुठे येऊ शकत? उत्तर कुरु इज नेम ऑफ महाजनपद, वेअर यू कॅन लोकेट इट ऑन टुडेज मॅप. तिसरा प्रश्न, महाराष्ट्राला तो जो एक कालखंड आहे म्हणजे साधारणतः 2,000 वर्षांपूर्वीचा किंवा 2,500 वर्षांच्या आसपासचा, आसपासूनचा म्हणजे चाणक्य महोदयांच्या वेळेला जो कालखंड आहे त्यावेळेला महाराष्ट्राला काय म्हणून ओळखलं जात होतं? व्हॉट इज द नेम सपोज टू बी नेम आयडेंटिफाईड फॉर महाराष्ट्र ॲट टाइम ऑफ चाणक्य? मगधाच्या गादीवर जो ज्ञात इतिहास आहे त्यातल्या पहिल्या राजाचं नाव आहे बिंबिसार, पण त्याला त्याच्या मुलांनी उपाशी ठेवून मारून टाकलं. त्या मुलाचं नाव काय? ज्याने पुढे सत्ता हातात घेतली त्या मुलाचं नाव काय? आणि शेवटचा प्रश्न, वेद काळात किंवा जो प्रारंभीचा कालखंड येतो तिथं जी गावं असायची त्या गावच्या प्रमुखाला काय म्हणून ओळखलं जायचं? पाच प्रश्न आहेत, हवे तर व्हिडिओ पॉज करा किंवा परत ऐका आणि उत्तर लिहा.
उत्तर लिहून झाली की आपण तपासूया. ज्ञात इतिहासातील पहिल्या राजवंशाचं नाव काय? तर त्याचं उत्तर ह्या व्हिडिओप्रमाणे, हे जे तुम्ही व्हिडिओ बघितला ह्या व्हिडिओप्रमाणे त्याचं उत्तर येतं, हरियंका डायनेस्टी किंवा हरियंका राजवंश. आजच्या जगामध्ये तुम्हाला उत्तर कुरु हे संभाव्य जागा कोणती असेल, तर ते उत्तर येतं साधारणतः हिंदू कुश पर्वताच्या उत्तर दिशेला, मोस्ट प्रोबॅबली कझाकिस्तान दक्षिणेकडचा भाग, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान, ही जे देश दिसतात हे संयुक्त ते जे काय म्हणतात त्याला सोव्हिएत रशिया होता त्यातून फुटलेले हे देश आहेत, मध्य आशिया म्हणतो आपण, तर ह्या इथं कुठेतरी उत्तर कुरु हे होतं. म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये मध्य आशिया आला तरी बरोबर आहे, कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान हे नावं आली तरीही ते उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र इज रिफर्ड ॲज, महाराष्ट्राला नक्की काय म्हणून ओळखलं गेलं? 2-2.5 हजार वर्षापूर्वीची संभाव्य ओळख आहे ती आहे अश्मक. पुढचा प्रश्न आहे, ज्या बिंबिसार राजाला त्याच्या मुलांनी मारलं त्या मुलाचं नाव विचारलं होतं, तर ते आहे अजातशत्रू. अजातशत्रू आणि भगवान गौतम बुद्ध हे समकालीन आहेत आणि वैदिक कालखंडामध्ये जो ग्रामप्रमुख असायचा त्याला काय म्हणून ओळखलं जायचं? शेवटचा प्रश्न आहे हा, त्याचं उत्तर आहे ग्रामीणी. आता आपल्याला एवढंच करायचंय की 5 पैकी 3 किंवा 3 पेक्षा जास्ती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर पुढचा व्हिडिओ बघायचा, नाहीतर हा व्हिडिओ परत बघा आणि परत उत्तरं लिहायचा प्रयत्न करा. धन्यवाद.